नमस्कार माझ्या बालमित्रांनो, साई राम। मित्रांनो, आपण नेहमी नेहमी नवीन नवीन पाठ शिकतो। आजही आपण एक नवीन पाठ शिकणार आहोत। तुम्हाला तर माहिती आहे, घरामध्ये तुम्हाला सगळे मदत करत असतात, आई बाबा, आजी आजोबा किंवा तुमची भावंड। त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाहेरही काही लोक असे आहेत की तेही आपल्याला मदत करत असतात। उदाहरणार्थ डॉक्टर आहेत, सैनिक आहेत, नंतर पोस्टमन, गवळी, गवंडी, शिक्षिका आपल्या, ह्या सगळ्यांना आपण आपले मदतनीस असं म्हणतो। काय म्हणतो? आपले मदतनीस। इंग्रजीमध्ये आपण याला अवर हेल्पर्स असं म्हणतो। तर आज आपण हा नवीन पाठ शिकणार आहोत, त्याचं नाव आहे आपले मदतनीस। आता मित्रांनो, इथे पहा बरं, तुम्हाला इथलं चित्र दिस बघितल्यावर काय आहे हे लक्षात येईल। हे तर डॉक्टर आहेत आणि ते एका मुलाला चेक करतायत। तर डॉक्टर काय करतात? तर रुग्णांना बरे करतात। रुग्ण म्हणजे काय? पेशंट। पेशंटना बरे करतात, त्यांच्यावर औषधोपचार करतात आणि त्यांना बरं करतात। तुम्हाला तर आत्ता माहिती आहे कोविडच्या काळामध्ये डॉक्टरांनी आपल्याला किती मदत केलेली आहे। खूप ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कोरोनाचे पेशंट्स मिळालेले आहेत, परंतु या डॉक्टर लोकांनी स्वतःच्या जीवाची काळजी न करता पेशंटना खूप मदत केली। डॉक्टरांचं महत्त्व त्यामुळे इतकं वाढलं आहे की आज डॉक्टर म्हणजे आपल्यासाठी देव झालेले आहेत। कितीतरी लोकांना त्यांनी रात्रंदिवस जागून त्यांच्यासाठी मदत केलेली आहे, त्यांना बरं केलेलं आहे। तर डॉक्टरांचं मुख्य कार्य काय आहे? तर रुग्णांना बरे करणे। बच्चों, डॉक्टर जो है वो पेशेंट्स को ठीक करते हैं, उनको मेडिसिन्स देके अच्छे करते हैं। आता आपण पुढचं पाहूया। आता इथे काय आहे, कोणतं चित्र आहे पहा बरं? पोलीस। पोलीस काय करतात? तर चोरांना पकडतात। पोलीस चोरांना पकडतात। आता तुम्हाला तर माहिती आहे की एखादा कोणी पाकिट मारून चोर पळत निघाला असेल तर पोलीस लोक काय करतात? लगेच त्या चोराला पकडून आणतात। किंवा कोणी काही गुन्हा केलेला आहे तर त्याला पोलीस लोक पकडून आणतात आणि त्यांना शिक्षा करतात। तर पोलिसांचं कार्य काय आहे? तर ते चोरांना पकडतात। आता इथे काय आहे पहा बरं? शेतकरी। शेतकरी म्हणजे काय? फार्मर। आणि शेतकरी काय करतात? तर धान्य पिकवतो। शेतकरी धान्य पिकवतो। आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा। आता अन्न म्हणजे काय? तर आपण जे जेवतो ते त्यासाठी आपल्याला आधी धान्य लागतं। आणि हे धान्य पिकवण्याचं कार्य कोण करतो? तर हा शेतकरी। हिंदीमध्ये आपण याला किसान म्हणतो। आणि जर शेतकरीच नसेल तर आपल्याला धान्य देणार कोण? मग आपण जेवणार कसं? तर त्यामुळे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। म्हणजेच काय? शेतकरी आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणात धान्य पिकवतात आणि ते धान्य आपण खात असतो। तर त्यासाठी शेतकऱ्यांची गरज आपल्याला खूप आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्यामुळेच आपण दोन्ही वेळेला जीव शकतो। ते भरपूर प्रमाणात जसं अन्नधान्य पिकवू शकतात त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो व आपली अन्न ही गरज भागवू शकतो आपण। शिक्षिका। शिक्षिका म्हणजे काय? टीचर। ती काय करत असते? तर विद्यार्थ्यांना शिकवत असते। आणि शिक्षिकेमुळेच आपल्याला ज्ञान मिळतं, तसेच आपल्यावर संस्कार होतात, आजूबाजूचं आपल्याला जे जनरल नॉलेज आहे त्याचीही आपल्याला माहिती होते। खरं तर आत्ता या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या शाळा बंद आहेत, तरीसुद्धा आपलं शिक्षण थांबलं आहे का? नाही, कारण आपल्या शिक्षिका आपल्याला ऑनलाईन शिक्षण देत आहेत, आपल्याला शिक्षणाची ज्ञान मिळवण्याची संधी मिळत आहे। त्यामुळे शिक्षिकेचं स्थान आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। शिक्षिका ही आपल्यासाठी एक मदतनीस आहे, ती मोठं कार्य करत आहे,
तिच्यामुळे आपल्याला शिक्षण मिळतं आहे, तसं आजूबाजूचं ज्ञानही मिळत असतं. त्यामुळे शिक्षिका ही विद्यार्थ्यांना शिकवते आणि खूप सारं ज्ञान देत असते. आता हे पहा बरं, पोस्टमन काका आहेत ना, पोस्टमन काय करतात, टपाल पोहोचवतात. टपाल म्हणजे काय, लेटर्स. पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल्स नव्हते, फोन्स नव्हते, त्यावेळेला काय होत होतं, तर लोक एकमेकांना काय पाठवत होते, पत्र पाठवत होते, आणि पत्रामुळे त्यांचं संभाषण होत असायचं, कम्युनिकेशन होत असायचं. आणि ह्या पत्राद्वारे लोक एकमेकांना आपली चौकशी करायचे, खुशाली विचारत होते. आणि म्हणूनच पोस्टमन हे खूप मोठं स्थान आहे. परंतु आजकाल मोबाईल किंवा फोन्समुळं आपल्याला पत्र हे मिळण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण तरीसुद्धा खूप ठिकाणी अजूनही पत्र पाठवलेली असतात. आणि ते पत्र आणून देण्याचं काम कोण करतं, तर पोस्टमन. तर पोस्टमनचं कार्य काय आहे, टपाल पोहोचवणे. पहा बरं, हे काय आहे, सैनिक. सैनिक म्हणजे सोल्जर. तो काय करतो आहे, देशाचे रक्षण करतो. सैनिक काय करतो, देशाचे रक्षण करतो. देशावर जर कोणी लढाई करण्यासाठी आलं तर त्यापासून संपूर्ण देशाचं रक्षण करण्याचं कार्य हा सैनिक करत असतो. आणि सैनिकामुळेच आपण सुरक्षित राहतो. सैनिक आपल्या देशासाठी खूप लढत असतात आणि त्यामुळेच आपण आपल्या घरी सुरक्षित राहण्याचं किंवा कुठेही आपण बाहेर फिरलो तरी सुरक्षित राहण्याचं मुख्य कारण काय, तर सैनिक आपलं रक्षण करत असतात. गवळी. गवळी म्हणजे काय, मिल्कमॅन. आणि हा मिल्कमॅन काय करतो, दूध घरोघरी पोहोचवतो. गवळी काय करतो, दूध घरोघरी पोहोचवतो. तुमच्या घरीसुद्धा सकाळी गवळी येतो ना, म्हणजे मिल्कमॅन येतो ना, काय घेऊन येतो, दूध. आणि तो असं त्याच्या मेजरमेंटनी तो दूध तुम्हाला तुमच्या एखाद्या पॉटमध्ये देत असतो ना, तर त्याचं मुख्य काम काय आहे, दूध घरोघरी पोहोचवणे. आता हे काय पहा बरं, इथे एक जण घर बांधतोय, त्याला काय म्हणतात बरं, गवंडी. गवंडी म्हणजे मेसन. तो काय करतोय, घरे बांधतो. जसे आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न वस्त्र निवारा. निवारा म्हणजे काय, की आपण जिथे राहतो त्याला घर आपण म्हणतो. आणि घर बांधण्याचं काम कोण करतं, तर गवंडी करतो. इथे तुम्ही चित्रात पाहत आहे बरं, विटा आहेत, विटांना तो सिमेंट माती लावून घरं बांधत आहे. आणि घरामुळेच आपल्याला ऊन वारा पाऊस यापासून आपलं संरक्षण होतं, आपण घरामध्ये सुरक्षित राहतो. तर गवंडीचं मुख्य कार्य काय आहे, तर घरे बांधणं. आणि त्याच्यामुळेच आपण आपल्या घरात अतिशय सुरक्षित राहत असतो. पहा बरं, हे काय आहे, शिंपी. शिंपी म्हणजे काय, टेलर. आणि हे काय करत असतात, कपडे शिवतात. आता वस्त्र ही सुद्धा आपली गरज आहे. आणि हे वस्त्र नवीन नवीन प्रकारचे कपडे शिवणे ह्याचं काम कोण करत असतं, तर शिंपी करतो. आपल्याला नवीन नवीन फॅशनचे कपडे हवे असतात, आपल्या शाळेचे युनिफॉर्म्स असतात, किंवा काही नवीन नवीन पद्धतीचे कपडे आपल्याला हवे असतात, वाढदिवसासाठी नवीन नवीन प्रकारचे कपडे आपल्याला घालायचे असतात, तर हे सगळे प्रकारचे कपडे कोण शिवत असतं, तर शिंपी. शिंप्यामुळं आपल्याला नवीन पद्धतीचे छान छान कपडे मिळतात. तर शिंप्याचं मुख्य काम काय आहे, कपडे शिवणे. तर मित्रांनो, आज आपण आपले मदतनीस याबद्दल माहिती पाहिली. आपले मदतनीस म्हणजे अवर हेल्पर्स. यामध्ये आपण डॉक्टर, नंतर गवळी, पोस्टमन, शिक्षिका, सैनिक, पोलीस, शेतकरी, गवंडी या सगळ्यांची माहिती पाहिली. तर डॉक्टर काय करतात, तर रुग्णांना बरे करतात. पोलीस काय करतात, तर चोरांना पकडतात. शेतकरी धान्य पिकवतात. शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवते. नंतर
सैनिक देशाचे रक्षण करतात, पोस्टमन टपाल पोहोचवतात, गवळी दूध पोहोचवतो, नंतर गवंडी घरे बांधतात, आणि सगळ्यात शेवट आपण पाहिलं की शिंपी कपडे शिवतो. तर हे सगळे आपले हेल्पर्स आहेत, म्हणजेच आपले मदतनीस आहेत. यांच्यामुळे आपण सुरक्षित राहत असतो. अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गरजा आपल्याला मिळत असतात. या सगळ्या घरापासून आपलं संरक्षण होणं, किंवा ज्या वेळेला कोणतीही रोगराई येते तेव्हा डॉक्टरांनी आपल्याला मदत केलेली असते, ते आपल्याला औषधोपचार करून आपल्याला बरं करतात. नंतर शिक्षिकेपासून आपल्याला ज्ञान मिळतं, हे प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काहीतरी मदत होत असते, म्हणून त्यांना आपण आपले मदतनीस असं म्हणतो. तर या मदतनीसांबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. तुम्हीसुद्धा हा लेसन वाचा, आणि यामध्ये जी चित्रं दिलेली आहेत ती पण तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपले मदतनीस कोणकोण आहे. मग आवडला ना हा पाठ तुम्हाला? धन्यवाद. साईराम.